प्रत्यक्ष मातीतून ही मूर्ती कशी घडवायची याच्याबद्दल सर आपल्याला प्रात्यक्षिक देणार आहे. नेमकी कशा प्रकारे आपण ही मूर्ती तयार करणार, त्यासाठी काय काय साहित्य लागणार? हा, प्रथमतः मी तुम्हाला साहित्याची माहिती देतो. तुम्ही जी मूर्ती दरवर्षी करता त्याच्यासाठी जो पाट आहे तो पाट तुम्हाला लागेल छोटा. त्यानंतर एक नॅपकिन किंवा एक सुती कपडा जो ओला करून तुम्हाला याचं फिनिशिंगचं काम करावं लागतं, किंवा माती हाताला लागलेली साफ करण्यासाठी जे आहे ते हे कपडा लागतो. एक पाण्याची बॉटल लागते, त्याला ओलं करायला लागेल बस. आणि हे जी आपण याला कोरीव काम जे आपल्याला करायचं आहे मूर्तीसाठी, त्याच्यासाठी अतिशय सोपी ही आईस्क्रीमसाठी जी पट्टी मिळतात बाजारामध्ये कुठेही उपलब्ध आहे, ही पट्टी तुम्ही वापरायची आहे. हा, दिसतोय तुम्हाला? हा, काय ही शाडूबाती आहे. ही शाडूबाती बाजारमध्ये आता बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. घरी जसं आपण कोळ्यांसाठी याच्यासाठी जी खरी कोळतो तसं माती मळायची, पाणी टाकून दुसरं काही टाकायची आवश्यकता नाही, ही टाकून ती मळायची आहे. त्याची अशी अतिशय सुंदर माती तयार होते. ही अतिशय मऊ सॉफ्ट आहे. तर ती माती घ्यायची तुम्ही, त्याचा असा एक आकार तयार करायचा की जो 9 इंच तुमची वीत आहे बघा, हाताची वीत आहे मोठ्या व्यक्तीची, त्या उंचीचा आकार आहे. तर 5 इंच साधारण रुंद आहे, 3-3.5 इंच ती अशी वीट आहे. तर अशा प्रकारचा एक ब्रिथ एक वीट जी ती तयार करायची. 1.5 इंच मातीचा आकार तुम्ही हा मी आता काढून घेते. अशी निघाली, ठीक आहे. एवढं मातीचा गोळा तयार करणार साधारण तुम्हाला 1-5 किलो तरी माती लागेल. तर ही जी माती तुमचा वेगळा आकार निघालेला आहे, याचा निम्मा भाग त्याचा परत निम्मा भाग करायचा, अर्धा भाग बाजूला ठेवायचा. आता मी जे काय करतोय तुम्ही याच्याकडे नीट लक्ष द्या. ते याच्यासाठी की ही माती अशी आहे की ती कुठलाही आकार घेऊ शकते, हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. म्हणजे हे मातीचा आता मी गोळा खेळ बघा, असं गोल खेळणं करतोय, खेळायचंय तुम्ही मातीबरोबर. तुमच्या मनात ती भीती काढून टाकायची की ते चुकलं तर काय होईल, कितीही चुकलं तरी ते दुरुस्त होऊ शकतं हे मला याच्यातनं सांगायचं. असा गोळा तयार झाला, मग आता याच्या आपण रोटी काय करतोय असं खेळायचं बरोबर. हे तयार झालं की हे परत याचा रोल तयार करायचा ना, की परत मधनं गोळा मोडल्यानंतर परत एकत्र करा. हे तुम्हाला यासाठी दाखवतोय की तुम्ही जे मातीचे सुट्टे पाठ करता ते ज्यावेळी तुम्ही याला जोडताय, मी तुम्हाला यानंतर दाखवेल. सोंड जोडायची आपल्याला, पायाचा आकार जोडायचा आहे बरोबर, मुकुट जोडायचा आहे. तर हे परत त्या मातीमध्ये एकजीव होऊ शकत. आता ही माती घेतली तुम्ही की सगळ्यात पहिले काय करायचंय, तर डोळे मिटून याचा सुगंध तुम्ही घ्यायचा, तुम्ही एकरूप व्हा त्या मातीमध्ये. हे एकदा तुमचं खेळून झालं की हा गोळा देखील बाजूला ठेवायचा आहे सगळा. आता आपल्याला प्रत्यक्ष मूर्तीला सुरुवात करायची. आपल्याला जो आकार साकार करायचा आहे, जी मूर्ती आपल्याला घडवायची आहे, त्याचं स्वरूप आपण आपल्या डोळ्यात आपल्या मनामध्ये तयार करायचं. आधी काय करायचं, या मातीचीच आपण पूजा करायची. आधी कुंकू आपण वाहतोय. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही याच्यावर हात ठेवायचा आहे आणि डोळे बंद करून तुम्हाला जे काही स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष येत आहे किंवा आरती येते एखादी, ती लावा, रेकॉर्डर लावा किंवा म्हणा तुम्ही, आणि डोळे मिटून शांतपणे असं बसायचं. ते सगळं ऐकत असताना तुम्हाला जो काही आकार साकार करायचा आहे त्याचं एक संकल्प चित्र डोळ्यासमोर आलं, की तुम्ही असं विचार करा की तुम्ही मूर्ती घडवताय, तुम्ही आकार देताय, तर तुम्ही सोंड कशी तयार कराल, त्याच्या हाताला कसा आकार द्याल, मी दात कसे दाखवा द्यायचे, ही सगळी संकल्पना मला चालू द्या. म्हणजे हे ऐकत असताना डोक्यात हे चालू द्या की तुम्ही ही मूर्ती साकार करता. तुमच्या मानसिक विचारांमध्ये जर ही मूर्ती साकार केली तर प्रत्यक्ष रूप याला काही वेळ लागायचं. ही जी ब्रिक आहे उरलेली, ही जी हा जो आकार आहे, अगदी लक्ष देऊन बघा, अतिशय सोपं आहे, खूप लवकर तुमची मूर्ती साकार होईल. तर इथपासून इथपर्यंत जे जा अंतर आहे त्याच्यावर अशा मी 2 रेषा ओढतोय. तेव्हा याच्या आधी खुलं करून घेतो आपल्यास की ज्याच्यामुळे याचे एक सारखे 3 भाग होते. तीच रेषा वरच्या बाजूने कंटिन्यू करायची आहे, आखायची आहे.
नंतर ही जी कमी रुंदीची जी बाजू आहे त्याच्यावर मध्यभागी एक अशी रेषा ओळखायची आहे की याचे दोन भाग होते. आता परत काय करायचं, याच्यावर अशा दोन मार्किंग करून रेषा आखायचे आहे की याचे परत असे नऊ भाग तयार होते. एक दोन तीन आकार सारखे असले पाहिजे, याचे देखील आकार सारखे असले पाहिजे, एवढीच काळजी तुम्ही घ्यायची. तर ही या रेषा परत इकडे कंटिन्यू करायचे आहेत, या बाजूला देखील कंटिन्यू करायचं. आता इथे समोर तुम्हाला नऊ भाग झालेले दिसतील, इकडे सहा, इकडे सहा, इकडे सहा असे भाग झालेले दिसतील. हे समोरचे जे वरचे तीन भाग आहेत याच्यातला मधला भाग तसा ठेवायचा, बाजूचे जे दोन भाग आहेत ते अशा पद्धतीने काढायचे ठेवायचे. या पट्टीच्या जरी खोल असत हा भाग निघाला, एक साईडचा निघाला, आता दुसऱ्या साईडचा निघाला. हे बघा दिसत तुम्हाला दोन भाग निघाले, दोन भाग निघाले, इकडचा पण निघाला, इकडचा पण निघाला, आणि मधला पीस तसा, मधला पीस तसा राहायचा. बरोबर. आता याच्यातला जो एक भाग आहे निघालेला हा, त्याचं काय करायचं, तुम्ही गोळा करायचा आधी, लांब असं गाजरासारखा आकार तयार करायचा. निमुळता ठीक आहे, तो आकार या ठिकाणी इथे तुम्ही लावायचा असा. आणि ही माती या मागच्या आकारामध्ये एकजीव करायची, अशी म्हणून अशी बोटाच्या साहाय्याने अशी एकजीव करायची. वरचा भाग मागची खाली तशी सोडा, फक्त वरचा भाग तुम्ही एकजीव करायचा ठेवायचे. कोण तयार झाली आणि नंतर हे फक्त असं वळवलं इकडे की तुम्हाला लगेच तो आकार दिसायला सुरुवात आहे. आता हे जे कॉर्नर आहेत हे तुम्हाला अंगठ्याच्या सहाय्याने दाबून असे मागे घे असे काय. आता उरलेला जो आकार आहे हा, त्याचा काय करायचा, एक कोण तयार करायचा, चेंडूसारखा आकार तयार करायचा आहे, तो आकार इथे खाली लावायची, हा आकार एकजीव करायचा. परत एवढी काळजी घ्यायची की ही माती मागच्या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे का नाही, एवढी काळजी तुम्ही घ्यायची आहे. आता जी आधीची माती तुम्हाला दिलेली आहे त्याच्यातून दोन असे आकार तयार करायचे तुम्ही गोल, त्याला असं थोडासा निवळ टाका द्यायचा असा, हा एक दिवा, तसाच दुसरी बाजू, दुसरा एक असे दोन आकार तयार केले. आणि हे दोन आकार दोन बाजूला मी लावते, हे देखील मागच्या बाजूला मूळ मातीमध्ये मर्ज करायचे. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ती मूर्ती साकार होताना तुम्हाला दिसत आणि अतिशय सोपी आहे. तुम्हालाच लक्षात येईल की इतकं सोपा इतकं लवकर आकार येऊ शकतो. आता झाल्यानंतर काय करायचं, हे मागचे जे दोन भाग आहेत ते मी सांगतो तसे फक्त अंगठ्याच्या साहाय्याने असे दाबायचे, त्यावेळेस असे दाबायचे आणि त्याचा तुम्ही दाबले की त्याचा आकार आपण त्याचे कान म्हणतो ना मोठे कान मोठे, तर असं केलं की त्याचे आकार असे मोठे कान तयार होते. आपल्याला काय करायचं, तुम्ही जर पहिल्यांदा सुरुवातीलाच मूर्ती तयार करताय तर तुम्ही याचे बारीक बारकावे जे आहेत की तो मुकुट त्याच्यावरचं डिझाईन त्याचे डोळे हे बघायचंच नाही. तुम्ही अष्टविनायक बघता, त्या अष्टविनायकची कुठलीही मूर्ती अशी जशी तुम्ही बघत तशी देखील नाही असते. ते जे साकार रूप तो जो अमूर्त आकार आहे तो आकार तुम्ही साकार करायचा प्रयत्न तुम्ही फक्त करायचा आहे. आणि तो जसजसं तुम्ही करत जाल तसं तुम्हाला आनंद मिळत जाईल, टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये सुधारणा होत राहील. हे सगळ्यांना का शक्य आहे हे मी त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो की तुमच्या घरामध्ये ज्या काही महिला आहेत, गृहिणी आहेत, त्यांना मला हे त्यांना हे विचारा की त्यांनी पहिली जी पोळी किंवा चपाती लाटली ती गोल आली का नाही आली, तिथे ती वेळोवेळ नकाशा तयार झाला, त्याच्यानंतर त्यांनी परत प्रयत्न केला, परत मोडली, परत प्रयत्न केला, असं करत करत आता त्यांना ठरवावं लागतं का ती गोल करायची आहे नाही, आता ते आपोआप होत. म्हणजे त्यांनी ते रोजचं त्यांचं काम त्यांनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सतत काम केल्यामुळे
आता असं होतं की ती एकीकडे पोळी ती चपाती भाजतात, एकीकडे लाटतात, एकीकडे भाजी बघतात, काही काही वेळेला तेवढ्या वेळेला व्हॉट्सअप पण बघतात, तरी देखील ती चपाती जी आहे ती गोल आहे. ही का होते? कारण त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, ते सतत काम करतात. तसंच तुम्ही हे काम देखील केलं तर तुम्हाला देखील ते शक्य आहे. तुमची देखील मूर्ती बाजारामध्ये मिळती तितकी सुबक होऊ शकते. फक्त तुमची इच्छाशक्ती त्याच्यासाठी काय काम करते हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठलं तरी एक चित्र डोळ्यासमोर ठेवा, किंवा पेपरमध्ये किंवा मासिकामध्ये आलेल्या मूर्तींचे फोटो डोळ्यासमोर ठेवा, त्याचं निरीक्षण करा, त्याचा अभ्यास करा, की त्या सोंडेचा आकार कसा आहे, त्याचे दात कसे दाखवले, हात कसे, त्याचं निरीक्षण करा. ते निरीक्षण तुम्ही जेवढं एकरूप जेवढं कन्व्हिन्स तुम्ही कराल तेवढं हे साकार करताना तुम्हाला त्याची मदत होईल. साधारण एक तास दीड तासामध्ये ही मूर्ती तयार होते. तुम्ही आणखी जास्त वेळ आला तर साधारण एक 3-4 तास 5 तास तुम्हाला ही मूर्ती करताना असं झालं की थोड्या वेळात ही मूर्ती कडक होती, म्हणजे माती जी आहे ती कडक होते. तर तुम्ही त्यासाठी काय करायचं तर स्प्रे असतो घरामध्ये, तर स्प्रे मारायचं म्हणजे ती ओली ओली राहते. समजा आज तुम्हाला काय असं वाटलं की आजचा दिवस खूप झालं, मला उद्या काम करायचं याच्यावर, तुम्ही काय करायचं की त्याला ओलं करून कपडा टाकून ठेवायचा आणि प्लास्टिकने बंद करून ठेवायचा, की जेणेकरून ही माती जी आहे ती ओली होईल, ती सुकल्यानंतर तुम्हाला काम करायला त्रास देईल. परत ती ओली होते, परत भिजवली जाते. या मातीचं वैशिष्ट्य असं आहे की ही कितीही वाळली परत जर भिजवली तर परत अशीच्या अशी माती तयार होते, म्हणजे रिजनरेशन एक प्रकारची. ही खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली जी मूर्ती आपण म्हणतो अशा प्रकारची माती आहे. तर ही अशा प्रकारे साकार केलेली मूर्ती ही 10 दिवस झाल्यानंतर तुम्ही घराच्या कंपाऊंड मध्ये बादलीमध्ये विसर्जित करायची. पर्यावरण तुम्ही थोडा वेळ ती विरघळलेली तुम्हाला दिसेल, म्हणजे ती विसर्जित होते खऱ्या अर्थाने. आणि ते जे पाणी तुम्हाला जर असं वाटलं की त्या मातीचा परत वापर करायचा आहे इतर कुठल्या मूर्ती करायला, तर वरचं जे तवंग आहे साठलं ते टाकून द्यायचं, खाली परत माती तुम्हाला तशी तशी मिळते, ती माती वापरून तुम्ही दुसरा मूर्ती पण तयार करू शकता, किंवा पुढच्या वर्षी पण तुम्ही वापरू शकता असं आहे. नाही अगदी करायचं तर ती सगळी जर ढवळून काढली तर ते जर पाणी तुम्ही झाडांना घातलं तर ते कुठल्याही प्रकारे अपायकारक असं नाही. तर अशी ही आपण जे ग्रीन गणेश आपण म्हणतो तर अशी मूर्ती सांगायला, आता आपण इथं थोडस काम करूया, मग तुम्हाला लक्षात येईल की अजून कशी मी तुम्हाला हे नॅपकिन प्रत्येकाला घ्यायला सांगितलं. हा कपडा भिजवला आहे, भिजवल्यानंतर तुम्ही जरी पुसला तर तुम्ही असं लक्षात येईल की माती सगळी स्वच्छ, तुमचा हात परत स्वच्छ होतो. या मातीमध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसल्यामुळे याची रिॲक्शन येणं किंवा याच्यात पासून काही त्रास होईल तुम्हाला असं काही होत नाही. आता जो आकार आपला झाला आहे त्याला आपल्याला थोडं फिनिशिंगचं सर द्यायचं, नुसतं मग ओला जो कपडा आहे त्याला गोल्ड पुसून मी याच्यावर नुसतं फिरवते, मला तुम्हाला ते अतिशय व्यवस्थित म्हणून फिनिश. एक सारखा दाब देऊन जर तुम्ही हे नुसतं बोट फिरवलं कि ते अतिशय गुळगुळीत अशी छान फिनिश त्याला तुम्हाला आकार हवा. काय करूया, हा जो पार्ट आहे इथे तेव्हा याच्यात तुम्ही आधी जी माती काढली त्याच्यात एक थोडा आकार घेऊन छोटा गोळा तयार केला, असा गोल गोळा तयार केला तर असं दाबलं येतो, असं दाबल्यानंतर असं त्याला उभं राहता येतो, असं करा. त्याच्यावर फक्त एक बाजू जी आहे अशी काय करते, एक बाजू अशी कट करून पुढे घ्यायचं, एक बाजू कट करून पुढे घ्यायची आणि असं मध्ये दाबले असं केलं याला
मला आशीर्वादाचा हात असं मी इथे लावू शकतो. आता दुसरं तसंच मातीचा आकार घ्यायचा, असं तेवढा आकार घ्यायचा, गोल करायचा असा, त्याला परत दाबून चपटा करायचा, पण त्याला असं खोल करायचं, परत एक बाजू पुढे घ्यायची अशी. इथे इथे जी मधली जागा आहे इथे तो लागायचा असा. आता काय करायचं, तुम्ही ही जी पट्टी दिलेली आहे याच्या सहाय्याने तुम्ही अशी पट्टी वेळ लाईन काढली. तुमच्याकडून सुरुवातीला एवढीच अपेक्षा आहे की एवढा आकार झाला पाहिजे. आता यानंतर काय करायचंय, एक दुसरा एक गोळ खेळायचा असा, हे बघा गोल खेळ तयार करायचा, आधी त्याचा मोदक तयार करायचा, सरळ मोदक कसा टाकर तयार करायचा. असं वाटेल एवढा मोठा मुदत कशासाठी छोटा कर तयार केला की हा सगळं ठेवा त्याचा मुदत द्या. त्याला वरच्या बाजूला अशी परत एक अशी गोल माटी तयार करायची. तुम्ही यानंतर याला जे सजवायचं आहे ते तुमच्या कल्पना शक्तीवर, कोणतीनुसार तुम्ही पाहिजे तसं त्याला आकार हा देऊ शकतो. परत एक गोळा घेतला छोटा असा. आता काय करायचं, सगळ्यांना असं सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे डोळे. तुम्ही काय करायचं, दोन्ही अंगठे असे पुसून घ्यायचे. बघा मी काय करते, याचा कपाळाचा भाग सोडला ते वासळी दाब द्यायचे, तुम्ही लक्ष द्या. असं दाबून असं डोळ्याचा आकाराचा भाग आपण तयार केलेला दिसतंय तुम्हाला. नुसतं बोटाच्या साईडने दाब नाही, हे तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला जमेल नक्की, नाही जमलं परत करा. त्यानंतर तुम्हाला करायचे दात, उजव्या बाजूचा जो दात आहे तो अखंड आहे, दाबून लावू इतिहासा. दहा बाजूचा आहे तो दाबा आहे. परत या पट्टीच्या साईडने तुम्ही काय करायचंय, हे पाहिजे नुसतं एक हे करून एक लाईन काढायची, इकडे एक लाईन रेषा, इकडे एक समांतर रेषा काढायची. अगदी कमी याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची मूर्ती साकार करू शकता. किती वेळ तुमच्या कौशल्यावर तुमच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. हा तयार झालेला आकार त्याची 10 दिवस तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापना करा, पूजा करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही मूर्ती तुटल्यानंतर ती भंगते, सगळं विसरून जा, तसं काही होत नाही. जी मूर्ती जी आपण स्वतः साकार केली ना, त्यामुळे ते जर खंडित झालं तरी त्याच्यावर वाईट पडण्याचं काही कारण नाही. परंतु पुढच्या वेळेस आपण त्याचं व्यवस्थित साकार करू शकतो. याला हे झाल्यानंतर काय करायचंय की साध्या मोकळ्या हवेमध्ये पुन्हा ठेवायची आवश्यकता नाही, पंख्या खाली ठेवा, याला सुकू द्या. तुम्हाला असं लक्षात येतं काही तासात ही माती जी आहे ती कळक होती. ती झाल्यानंतर 2 दिवसानंतर ही
संपूर्ण वाळून जाते. दोन दिवसानंतर एकदम हार्ड झाली, कडक झाली, की तुम्ही काय करायचे की व्हाईट पोस्टर करायचे, तो तुम्ही प्लेन हात द्यायचे, दोन हात पोस्टर करायचे. व्हाईट दिल्यानंतर तुम्हाला असं वाटते की रंगीत करायचे. बाजारामध्ये तुम्हाला जो पोस्टर कलरचा सेट आहे, त्याच्यानंतर बॉडी कलर तुम्हाला रेडीमेड बॉडी कलर तयार मिळतो. पोस्टर कलर बॉडी कलर घ्यायचा किंवा सरळ ऑरेंज कलर, शेंद्री जो रंग आहे तो पूर्ण मूर्तीला शेंद्री रंग द्यायचा. तुम्हाला जर असं वाटलं का तुम्हाला हे जे मुकुट आणि हे गोल्डन करायचे, तर तुम्ही गोल्डन कलर पण बाजारामध्ये आज सगळं साहित्य उपलब्ध आहे, तुम्ही गोल्डन कलर बनवू शकता. हे तुमच्या प्रत्येकाच्या आवडीनुसार किंवा तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही करू शकता. प्लेन एकच ऑरेंज रंग दिला आणि बसवला तरी चालतो, त्याला सगळं काही करायला पाहिजे अशी आवश्यकता नाही. अशा प्रकारे साकार करा, पहिल्या वर्षी एक करा, पुढच्या वर्षी त्याच्यात आणखी सुधारणा करा, पुढच्या वर्षी असं करा. माझा असा अनुभव आहे की दरवर्षी करत करत प्रत्येकाच्या कामावर एवढी सुधारणा होते की आता माझ्याकडे शिकलेले विद्यार्थी अशा प्रकारची शिबिरे घेऊन मुलांना शिकवत आहेत. सगळ्यांना हे शक्य आहे असं माझ्या बाबतीत झालं नाही की एका रात्री देवाने जादू केली आणि मला दुसऱ्या दिवशी चांगलं येणार, असं काही नाही. प्रयत्न केला तर सर्वांना हे शक्य आहे. तुम्ही देखील प्रयत्न करा, तुम्हाला नक्की याच्यात यश मिळेल. प्रेक्षकांना तुम्ही आता पाहिलं की किती सोप्या पद्धतीने अतिशय कमी वेळेत आणि अतिशय कमी साहित्य वापरून सरांनी आपल्याला एक सुंदर सुबक अशी गणेश मूर्ती तयार करून दाखवली आहे. तुम्हाला ही मूर्ती नक्कीच आवडेल आणि ही अशा प्रकारची मूर्ती तयार करण्यासाठी तुम्ही देखील घरी नक्कीच प्रयत्न करा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमधून कळवा. मूर्ती साकार करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. जर कोणाला काही शंका असेल त्यांनी नक्की प्रभात कार्यालयाकडे कळवा, त्याचं नक्कीच त्या शंकेचं निवारण करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. धन्यवाद.